अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अलमेजाब एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर सोसायटी जामनेर व जळगाव जिल्हा सेवन ए साईट असोसिएशन यांच्यातर्फे राज्यस्तरीय सेवन ए साईट स्पर्धा लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे उद्घाटन जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय एन टी सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। ही स्पर्धा सेवन ए साईट असोसिएशनचे सचिव आसिफ शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असून या फुटबॉल स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस भुसावळ युनायटेड व द्वितीय बक्षीस बुराक फुटबॉल क्लब जामनेर यांनी घेतले। याप्रसंगी आबासाहेब पाटील, विलास राजपूत, माधव चव्हाण, दगडूदादा, राजू पाटील, किशोर पाटील, शंकर पैलवान, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, शोएब सौदागर, विनोद माळी, प्रभू झाल्टे, जावेद मुल्लाजी, नाझीम शेख, आसिफ शेख, अलमिजाब सोसायटी जामनेरचे अध्यक्ष शहीद शेख, अजहर शेख, शफीक शेख, मोहन चौधरी, राजू शेख, अहमद खान, मुसद्दर शेख, सोसायटी व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।